नमस्कार मित्रांनो, स्टुडंट सफारी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2007 आहे तो आपण स्टार्ट करणार आहोत। मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2007 मध्ये जी बेसिक टूल्स आहेत, बेसिक मेनू आहेत, ते सर्व मेनू आपण आजच्या व्हिडिओ मध्ये आणि पुढील काही व्हिडिओज मध्ये म्हणजे पुढील काही लेक्चर्स मध्ये आपण पाहणार आहोत। आज आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2007 विषयी बेसिक नॉलेज किंवा बेसिक एक्सप्लेनेशन जे आहे ते आपण आज शिकून घेणार आहोत। त्यामध्ये काय येणार आहे तर मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा जो लेआउट आहे त्यामध्ये कोणते बार्स आहेत, कोणते मेनूज आहेत, डॉक्युमेंट एरिया वगैरे जो आहे, हे सर्व बेसिक एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल 2007 स्टार्ट करणार आहोत। सर्वांना एक्सेल 2007 स्टार्ट कसे करायचे हे माहीतच आहे, तरी पुन्हा आपण पाहूया। सुरुवातीला आपल्या डाव्या साईडला टास्कबारवर स्टार्ट मेनू आहे किंवा स्टार्ट बटन आहे, त्या स्टार्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ऑल प्रोग्रॅम्समध्ये जायचं आहे। ऑल प्रोग्रॅम्समध्ये गेल्यानंतर आपल्यासमोर इथे स्क्रोल केल्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस असं ऑप्शन असणार आहे किंवा फोल्डर असणार आहे, त्या फोल्डरमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल 2007 आपल्याला पाहायचं आहे कुठे आहे आणि आपण इथून ओपन करू शकतो। माझ्या पी सीमध्ये म्हणजेच माझ्या कम्प्युटरमध्ये इथे मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2007 आहे म्हणून आपण 2007 वापरत आहोत। दुसऱ्यांच्या कम्प्युटरमध्ये किंवा इतरांच्या कम्प्युटरमध्ये 2008, 2010, 2012 जो काही असेल तो तिथे ओपन होणार आहे। सर्वांचा लेआउट ऑप्शन्स या ठिकाणी बहुतेक सारखेच आहेत, थोडेफार ऑप्शन बदललेले असतात। त्यानंतर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2007ची विंडो ओपन होणार आहे। ही जर तुम्ही टास्कबारवर शॉर्टकट केला असेल तिथूनही क्लिक करून ओपन करू शकता किंवा तुमच्या डेस्कटॉपवर शॉर्टकट असेल तिथूनही क्लिक करून ओपन करू शकता। आता आपण ह्या मायक्रोसॉफ्ट एक्सेलविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। ज्याप्रमाणे आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये पाहिलं तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये काय आहे, टायटल बार आहे, मेनू बार आहे, टूल बार आहे, स्क्रोल बार्स वगैरे आहेत, डॉक्युमेंट एरिया आहे, त्याचप्रमाणे इथेही तेच मेनू आहेत, तेच टूल्स आहेत, त्यांचा यूज पण तोच आहे। सर्वप्रथम वर आहे टायटल बार। ज्याप्रमाणे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टायटल बारचा वापर टायटलसाठी असतो, मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्येही टायटल बारचा वापर टायटलसाठी असतो। आपण डॉक्युमेंट ज्या नावाने सेव्ह केलेलं आहे ते या ठिकाणी येते लिहून। जर आपण न्यू डॉक्युमेंट ओपन केलं असेल तर बुक 1, बुक 2, बुक 3 अशाप्रमाणे ते नेम येते किंवा अनटायटल 1, अनटायटल 2 याप्रमाणे नेम येते। त्यानंतर त्याच टायटल बारवर उजवीकडे म्हणजेच राईट साईडला तीन ऑप्शन्स असतात किंवा तीन बटन्स असतात, मिनिमाइज, रिस्टोर डाऊन अँड क्लोज। मिनिमाइज बटन आपला जो मायक्रोसॉफ्ट विंडो आहे तो मिनिमाइज करण्यासाठी आहे, रिस्टोर करण्यासाठी आहे आणि क्लोज करण्यासाठी आहे। त्यानंतर लेफ्ट साईडला इथे सेव म्हणजेच काय शॉर्टकट इज आहेत ते आपण इथून चेंज पण करू शकतो, आपल्याला आणखी हवे असतील तर आपण आणू पण शकतो। कस्टमाइज क्विक ॲक्सेस टूलबार आहे, आपण इथून वेगवेगळे ऑप्शन्स घेऊ शकतो। त्यानंतर त्याच्याच लेफ्ट साईडला ऑफिस बटन आहे, इथे आपले न्यू, ओपन, सेव, सेव ॲज प्रिंट हे सर्व ऑप्शन्स इथे असतात। आणि त्यानंतर टायटल बारच्या खाली मेनू बार असतो, त्या मेनू बारवर वेगवेगळ्या प्रकारचे मेनू असतात, होम मेनू किंवा होम टॅब, इन्सर्ट, पेज लेआउट, फॉर्म्युलाज, डेटा, रिव्ह्यू, व्ह्यू आणि इतर आणखी असे मेनूज वेगवेगळे असतात। त्या मेनू बारच्या खाली टूल बार असतो, मेनू बारवरील आपण ज्या मेनूवर क्लिक करणार त्या मेनूजमधील टूल्स आपल्याला टूल बार्सवर पाहायला मिळतील। तर टूल बार्सवर वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आहेत। त्यानंतर त्याच्या खाली इथे आहे आपल्याला फॉर्म्युला टाईप करण्यासाठी फॉर्म्युला बार आहे। आपण इथे सेलमध्ये हा जो सेल आहे किंवा हा जो डॉक्युमेंट एरियामध्ये टाईप करायचा भाग आहे इथे आपण जे काही टाईप करणार ते आपल्या फॉर्म्युला बारवर डिस्प्ले होईल। इथे आपण डिरेक्टली सपोज आपण एक सेल सिलेक्ट केलेला आहे, इथे आपण क्लिक केलं तर आपण इथे जे काही टाईप करणार ते आपल्या ह्या सेलमध्ये येणार आहे। त्यानंतर खाली आपला मेन येतो तो म्हणजे डॉक्युमेंट एरिया, इथे आपल्याला वर्क करायचं आहे। डॉक्युमेंट एरियावरती कॉलम्स आणि रोज असतात। कॉलम्सला इथे ए बी सी डी ई एफ जी एच आय अप टू झेड पर्यंत आणि पुढे झेड नंतर पण ए बी ए सी असे लेबलिंग केलेले असतात आणि रोजला इथे नॉर्मली 1, 2, 3, 4 अप टू एन नंबरपर्यंत रोज असतात।
इथे आपण त्यानंतर इथे दुसरा एक खाली बार आहे, इथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे आणखी शीट्स ऍड करू शकतो, न्यू शीट घेऊन शीट डिलीट करू शकतो. इथे स्क्रोलिंग बार असतो, स्क्रोल बार करायला, लेफ्ट राईट करायला आणि हा टॉप बॉटम करायला स्क्रोलिंग बार असतो. त्याचप्रमाणे खाली आणखी जे दुसऱ्या डॉक्युमेंटप्रमाणे बार इथे असतात, दुसऱ्या ऑफिसप्रमाणे बार इथे असतात किंवा दुसऱ्या सॉफ्टवेअरप्रमाणे इथे बार जे असतात झूम करण्यासाठी, झूम आउट करण्यासाठी, प्रिंट लेआउट बघण्यासाठी, त्यानंतर पेज लेआउट पाहण्यासाठी, नॉर्मल व्ह्यूसाठी, हे सर्व बार या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेलमध्ये आहेत. आणि सर्वात खाली इथे टास्क बार हा प्रत्येक प्रोग्रामच्या खाली हा कम्प्युटरवर आपल्या फिक्स असतो, तो आपण हाईडही करू शकतो किंवा शोही करू शकतो. अशा प्रकारे हा आपला मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल आहे. बहुतेक हा आपल्या मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्डप्रमाणेच आहे. मोस्ट ऑफ द टूल्स या ठिकाणी आपण त्याचप्रमाणे यूज करतो, फक्त इथे डॉक्युमेंट एरियामध्ये चेंजेस आहेत. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही. या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील जो ऑफिस बटन आहे, जो सुरुवातीला आपल्या टायटल बार किंवा आपल्या टूल बारच्या लेफ्ट साईडला असतो, त्यामधील फर्स्ट ऑप्शन आहे हा होम टॅब, त्याचप्रमाणे इन्सर्ट मेन्यू आहे आणि त्याचप्रमाणे हा या ठिकाणी ऑफिस बटन आहे. तर हे तीनही आपण ऑप्शन, तीनही मेनू कोणते आहेत, त्यामध्ये टूल्स कोणते आहेत, ते आपण सर्व आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग पुन्हा भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये.